आणि आता टॉप 9 मध्ये येणार आहोत राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा। समाजातील तेढ दूर करण्यासाठी वारकऱ्यांसारखं व्हावं लागेल, कार्तिकी महापूजेनंतर फडणवीसांची प्रतिक्रिया। समाजाचे प्रश्न मांडताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस नको, फडणवीसांचा सल्ला। समाजाचे प्रश्न आहेत ते मांडलेही गेले पाहिजेत, ते मांडण्यात कुठलीच चूक नाहीये, पण ते मांडत असताना दुसऱ्या समाजाबद्दल अपशब्द आकस असं न होता आपलं म्हणणं आग्रही मांडणं हे मला असं वाटतं अधिक चांगलं होईल। तुमच्या माणसाला थांबवा, ते बोलायचे थांबले तर आम्ही सुद्धा थांबू, देवेंद्र फडणवीसांच्या आवाहनानंतर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। त्यांना ही पुस्त नाही की आम्ही तुमच्या पाठीशी आहेत, तुम्ही वक्तव्य करत राहा। सरकार सांगू शकत नाही त्यांना, अजित दादा सांगू शकत नाहीत का त्यांना, गृहमंत्री त्यांना सांगू शकत नाहीत का तुम्ही थांबा म्हणून। हिवाळी अधिवेशनासाठी छगन भुजबळ यांना नागपूरच्या रविभवन परिसरातील 1 क्रमांकाच्या बंगल्याचं वाटप, तर 2 क्रमांकाचा बंगला दिलीप वळसे पाटील आणि 3 क्रमांकाचा बंगला राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आलाय। वैचारिक विरोधासोबतच आता भुजबळांना वैयक्तिक विरोध सुद्धा, मनोज जरांगे यांचा छगन भुजबळांवर हल्ला बोल। वैचारिक तर मतभेद असलेच पाहिजे, पूर्वी त्यांच्या विचाराला आपला विरोध होता, त्यांचं व्यक्ती म्हणून त्यांना विरोध नव्हता, पण आता व्यक्ती म्हणून सुद्धा विरोध आहे। शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी थोड्याच वेळात सुनावणीला सुरुवात होणार आहे, विधानभवनामध्ये सुनावणी पार पडणार आहे। शरद पवार गटाकडून लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, शरद पवार गटाकडून 8 लोकसभा मतदारसंघांवर दावा। जळगाव, दिंडोरी, रामटेक, माढा, अमरावती, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा या मतदारसंघांचा समावेश। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज राजस्थानचा दौरा, निवडणुकीच्या प्रचारासाठी शिंदे राजस्थानला उपस्थित राहणार, शिंदे मुंबईहून राजस्थानसाठी रवाना। आदित्य ठाकरे यांच्या खळा बैठकांना थोड्याच वेळात सुरुवात होणार, दोडा मार्ग, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, चिपळूण, खेड, महाड, नागोठणे या ठिकाणी खळा बैठका होणार आहेत। आमचं सरकार आल्यानंतर कुठलाही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही, उद्योगमंत्री उदय सामंत यांचा दावा। पुरावे द्यायचे असतील ते सादर करावं असं मी 3 महिन्यापूर्वी सांगितले होते, पण कोणाकडे पुरावे नसल्यामुळे जो व्हाईट पेपर आम्ही काढलेला आहे तो ऑथेंटिक आहे आणि कुठचाही प्रकल्प हे सरकार आल्यानंतर गेलेलं नाही।